नमस्कार, मी भाग्यश्री। भाग्यश्री जर्नी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दही वडे। चला बनवूया। एक वाटी उडदाची डाळ हे भिजवून घेऊया। एक 4-5 तास भिजवायची। उडदाची डाळ भिजून झाली आहे। चला आपण हे वाटून घेऊया। वाटतानाच ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। आता हे आपलं वाटण झालेलं आहे। आता ह्याला फेटून घेऊया। वाटीत पाणी घेऊन पाण्यावर टाकून बघायचं। असं वरती आलं तर समजायचं आपलं पीठ तयार आहे। वडे तळायला ते घेऊया। गॅसवर कढई ठेवलेली, तेल गरम करून घेऊ। आता आपलं तेल तयार आहे। असे छोटे छोटे आकाराचे तळून घ्यायचे। तेल जास्त गरम बी होऊ द्यायचं नाही आणि जास्त थंड बी राहू द्यायचं नाही। असं पाण्याचा हात घ्यायचा आणि जे हाताला लागत नाही पीठ। छान असे गोल्डन तयार होऊ द्यायचे। छोट्या गॅसवर तळायचे म्हणजे आतपर्यंत तळलं जातं थोडं। चला आता ह्याला काढून घेऊया। आपले वडे तयार आहेत। बघा असे होतात। बारीक गॅसवर तळल्यानंतर सगळीकडनं एकसारखे तळले गेले। कापून मिरची, जिरे आणि कोथिंबीर जरी टाकले तरी चालते, पण मला प्लेन आवडतात म्हणून मी प्लेन ठेवले। आता एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्यात हे आपले वडे टाकून घ्यायचे। आता हे डुबून राहतील असं ह्याच्यावर काहीतरी ठेवूया वजन। आता हे आपण पाहूया भिजलेत का ते। छान पैकी भिजलेत। आता ह्याला काढून घेऊ आपण। असे थोडे हलक्या हाताने थोडेसे दाबायचे। दोन चमचे साखर टाकून घेऊ। थोडस मीठ, आता छान पैकी फेटून हे फेटून झालेले वडे सोडून घेऊ।
छान पैकी असं कोटिंग करून घ्यायचं. हे आता एक मिनिट असंच ठेवून देऊया. छान पैकी दह्याने कोटिंग झालेली आहे. आता याला प्लेटिंग करून घेऊ. जिरे पूड, काळी मिरी, थोडीशी आंबट गोड चटणी, थोडीशी हिरवी चटणी, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर. चला, हे आपलं आता सर्व करून झालेलं आहे. दहीवडे खायला तयार आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा.